मधात लोळवून हास्यात गोळवून सुखाचा आण लाय वसा. मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा. गडबड लोळाल पाठवर पडाल खुर्ची पकडून बसा. राजकीय भूकंप झाला बहुतेक. प्रधानजी प्रधानजी आय जस्ट लव हर. बाईला बघितलं की तुझी भाषाच बदलते खरे. महाराज काय झालं प्रधान? सॉरी बर का, तुमच्या सांस्कृतिक कार्यात विघ्न आणलं त्या. नाही महत्वाचं काम चाललं होतं, पण काय करणार, शेवटी जबाबदारी असते ना. जबाबदारी तुमची जबाबदारी आहे महाराज. भोसकून टाकीन मी कुणाला, जो मध्ये येईल त्याला भोसकून टाकीन. हो महाराज, हो महाराज. सगळी कामं आटपावी लागतात मला. हो महत्वाची कामं सगळी करूनच महाराज. आता महत्वाचं काम तुम्हाला सांगतो महाराज. घात झाला, घात झाला महाराज. घात झाला, घात झाला. कुठं झाला? कुठं झाला रे? कुठं झाला? अहो महाराज आपल्या राज्यामध्ये झाला. आपल्या राज्यामध्ये झाला महाराज. महाराज घात काय झाला ते तुम्हाला सांगतो. अहो आपल्या राज्यामध्ये हास्य सम्राट या पदासाठी एकमेव खुर्ची आहे, आणि त्या एकाच खुर्चीवर वेगवेगळ्या प्रांतातून आलेले 9 सरदार स्वतःचा हक्क सांगतायत महाराज. अरे बापरे, हे तर लपड झालं म्हणायचं. लपड झालं, खुर्ची एकच आहे का? खुर्ची एक, 9 जण हक्क सांगायला लागले. काय करायचं प्रधानजी? आपण आपण काय करणार आहेत महाराज? महाराज काय झालं म्हणजे परवा मी राणी साहेबांबरोबर निवांत बसलो, चर्चा करीत, चर्चा म्हणायचं, चर्चा चालली होती माझी राणी साहेबांबरोबर. तर त्या काय म्हणत होत्या, त्यांचा भाऊ आहे ना तो, तर म्हणले त्यांना कुठतरी चिटकून घ्या, करून टाका, पिडा जाईल माझ्या. त्यांना बसवायचं का ते हास्य सम्राट? एकदम एकदम. काय एकदम एकदम काय बोलताय महाराज? डोळे झाकून बसवून टाका. कसं बोलताय तुम्ही? अख्ख्या राज्याचं आपल्याकडे लक्ष आहे. मग राज्याला सांगायचं आमच्याकडे लक्ष देऊ नका म्हणा. असं नाही करता येणार महाराज. मग तसं जी आर काढा. इथं जी आर नाही चालत, इथं जी आर चालतो. जी आर असं होय महाराज, थोडं गोंधळाच आहे. जी मराठीचा हुकूम चालतो बरं का इकडं. एक काम करा तुम्ही, तिथं स्थानापन्न व्हा महाराजांच्या बाजूला. मी पुढचं तुम्हाला सांगतो लगेच. हो जाऊन बसा तुम्ही. बसू तिथं, बसा बस. महाराजांना मारू नका. शिपाई, तर मी प्रत्येक प्रांतातल्या 9 सरदारांना इथे येण्याचा आदेश देतो आहे. हो ते ड्रेस धुतलेले आहेत. हो महाराज काही बोलू नका. तर आता आपल्याला काय महाराज, की आपले प्रेक्षक जे आहेत ते आपला हा कार्यक्रम पाहता, त्यामुळे ते SMS करून ठरवणार, म्हणजे त्यांची मत आपण घेणार ते 50%, आणि बाकीचं तुम्ही 25-25%, म्हणजे तुमचे 50%. असं सगळं मिळून अशी गुणांची गोळाबेरीज करून आपण एकच हास्य सम्राट निवडायचं आहे. बर बर चालतंय, मग तसं काय हरकत नाही माझी. ठीक आहे, तर कार्यवाहीला सुरुवात करूया. मी सगळ्यांना आतमध्ये जाण्याचा आदेश देतो. आतमध्ये जा. हो आणि आता एक एक करून सरदार येतील आणि इथे आपलं सादरीकरण करतील. महाराज आणि प्रधानजी येत आहेत. आपले पहिले सरदार आणि नाव त्यांचं आहे संदीप गायकवाड. आपण सगळे डिस्कवरी चॅनल पाहतो,
समजा हे डिस्कवरी वाले आपल्या मुंबईमध्ये आले घुशींवर डिस्कवरी करायला. रात्री 2:30 वेळ आहे, घुशींवर डिस्कवरी करतात ते अचानक आले आणि ह्यांच्याबरोबर गाईड म्हणून एक सखारामा कॅरेक्टर, तिकडचा रहिवासी कॅरेक्टर ह्यांच्याबरोबर आहे. हे झोपडपट्टीत घुसले तर रात्री 2:30 वेळ आहे, झोपडपट्टीत घुसले. हो हो आलं सर, मला वाटतं आता 2:30 वाजलेले आहेत, घुशी येण्याची वेळ झालेली आहे. हो हो काय छान छान घुशी आहेत, मला फार आवडलेल्या आहेत या घुशी, आपण तिला पकडूया आलस. ओहो मी तिला पकडलेला आहे आणि ही मला चावण्याचा प्रयत्न करते आलस, पण मी हिला चावू देणार नाही, मी हिला इंजेक्शन मारतो आलस. ओ हो हिचे दात बघा आलस, मला वाटतं ही क्लोजअप घासत असावी आणि ही मला बघते, आपण हिचं माप घेऊया. साधारणतः हिचं माप मला वाटतं 12 इंचाची ही असावी, 12 इंचाची ही आहे. हो हो आणि ही मला बघते, आपण हिला सोडून देऊया. हा हा हो हो ही ती गेलेली आहे. हा मध्येच आहे. काय चालवलंय रे तुम्ही, हा तिला काय दिवाळीचे कपडे शिवतोस का तू? माप विप घेताय तुम्ही, हा दिवाळीचे कपडे शिवतो. हे तिकडनं गेले, अचानक यांना बोका दिसला. ओ हो एलस, ती मांजर मला डोळा मारते. ए डोळा नाही मारत काय, तिचा डोळा फुटलाय मागच्या बोक्याने तिच्यावर वार केलाय, डोळा नाही मारत ती. हे तिकडनं गेल्यानंतर जातात. हो 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 एलस, मला बरेच असे प्राणी दिसतात आणि हो हो ओ माय गॉड एलस, हे काय इथे घुस मरण पावली आहे. ईश्वरीच्या आत्म्याला शांती देव. हो ही मिळेली आहे, मला फार टेन्शन आलेलं आहे. ईश्वरीच्या आत, आपण हिच्यावर थोडंसं हिची तपासणी करूया. ओहो हे काय आहे, मला वाटतं ह्या तिच्या आतड्या असाव्या आणि ह्या हा तिचा कणा असावा. या कण्याच्या साह्याने ती फार पळू शकते, धावू शकते, हा तिचा कणा आहे. ओहो हे काय, हे तिचं जठर असावं, मला वाटतं रात्री हिने बटर खाल्लेलं असावं. ओहो आलं सर, तुला काय वाटतं सकाराम? चला आता निघा, नाश्त्याची वेळ झाली, सकाळचे 7 वाजले, चला निघा. ओहो बघ सकाराम, तुला जर भूक लागली असेल तर माझ्या डब्यामध्ये पुरणपोळी आहे, ती तू खाऊ शकतोस, जा तुला भूक लागली असेल. मला माझ्या नाश्त्याची वेळ नाही झाली काय, कावळ्यांच्या नाश्त्याची वेळ झाली, सकाळचे 7 वाजलेत, कावळे येतील आणि तिला आता उचलून नेतील. महाराज आता वेळ आहे एका हास्य विश्रांतीची. हे पा शिपाई, ती जी हास्य विश्रांती आहे ना, तिला आमच्या रंगमहालामध्ये जरा पाठवून द्या तुम्ही. बरोबर महाराज, तुम्ही नर्तिके बरोबर रंग महाला जी घेता ती हास्य विश्रांती, असं काय त्याला रेस्ट असंही म्हणतात. म्हणजेच काय प्रधानजी राणी साहेबांबरोबर घेतात ती. हा ए घेऊया एक छोटीशी हास्य विश्रांती.